19 ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं सावंतवाडी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात फॅशन डिझायनर संजय साळवी यांच्या हस्ते गणपती बाप्पाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला, तसेच फोटो आणि व्हिडिओसाठी लागणाऱ्या कॅमेऱ्यांची पूजा करून दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण भिसे, कार्यक्रम अध्यक्ष घनश्याम आळवे, प्रमुख पाहुणे पठारे, सेक्रेटरी प्रसाद सातर्डेकर, सूरज राऊत, ज्येष्ठ फोटोग्राफर कुडाळकर, नितीन कोरगावकर, उपेंद्र सावंत, दत्ताराम सडेकर, हेमंत जडिये, तसेच जिल्ह्यातील असोसिएशनचे पदाधिकारी, फोटोग्राफर आदी मान्यवर उपस्थित होते. फोटोग्राफरना आता बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जसे नवीन कॅमेरे बाजारात येतात तसे नवीन फोटोग्राफर तयार होत आहेत. आजकाल फोटोग्राफरना मान मिळेल असा झाला आहे. फोटोग्राफर मानाने श्रीमंत आहे, ते दुसऱ्यांच्या आयुष्यातील सुंदर क्षण टिपून देत असतो. हा फोटोग्राफर मात्र आज मागे पडत चालला आहे. त्याला जेवढा मान जेवढे कामाचे पैसे मिळायला हवे ते मिळानेसे झाले. आज सर्व फोटोग्राफर संघटित होऊन काम करणे आवश्यक आहे, अन्यथा आपण फोटोग्राफर एक दिवस हरवला जाईल अशी भीती यावेळी संजय साळवी यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष अरुण भिसे यांनी आपण सर्वांनी एकत्र येऊन फोटोग्राफी क्षेत्रात होणारा बदल स्वीकारून त्याप्रमाणे बदलले पाहिजे, तसेच आपल्याला येणाऱ्या अडचणी आपण एकत्र येऊन सोडवल्या पाहिजेत. अशा प्रकारे वर्कशॉप घेऊन आपल्याला येणाऱ्या समस्या कमी करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रत्येकाकडे वेळोवेळी आम्ही बोलू, कोणाच्या खिशाला बर्डन पडणार नाही याची मी गॅरंटी देतो. पण असं म्हणतात तुम्ही ते काय नाही, पण आमच्या प्रयत्नाने आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही त्या एक हे आम्ही ज्या अध्यक्ष भारतात घेतलं त्या आयोजनाची पहिल्या दिवशी आम्ही हा विषय केला की आमचे फोटोग्राफर बेळगावला जातात, गोव्याला जातात, त्याच्यासाठी आपण काय करायचं. प्रत्येक असोसिएशन होतं काय करतो एक ठोस काहीतरी, ज्या मी आज असेल उद्या नसेल दुसरा कोणतरी अध्यक्ष येईल, परंतु आमच्या फोटोग्राफर मी पण एक फोटोग्राफरच आहे, मला पण कुठे बाहेर जाता लागता कामा नाही, तिकडे येऊन काम केलं पाहिजे. आणि अशा प्रकारचे सोसायटी म्हणजे आपल्या ॲक्च्युली आहेच असोसिएशन पण ते एक मजबूत होते. आज जिल्ह्यातले हा जिल्ह्यासाठीचा विषय आहे, मी जिल्ह्यासाठी बोलतो, मी प्रत्येक ठिकाणी बोललेलो आहे आणि त्या अनुषंगाने आमचे पुढचं पाऊल असेल. आणि आपले आज साडेसहाचं कार्यशाळा आहे, तशाच कार्यशाळा वेगवेगळ्या वेगवेगळ्या विषयावरती आपण या ठिकाणी आयोजित करू. आणि त्यापेक्षा प्रत्येकाच्या मनात जर कोणी असेल की मला ही कार्यशाळा घ्यायची आहे त्याने पण सुचवले तो पण कार्यक्रम आम्ही असोसिएशनमार्फत राहू. म्हणजे ती तुम्ही सुचवला म्हणजे फक्त तू एकटाच बघ असा ती जबाबदारी नाही आहे, तुम्ही सुचवा आम्ही तो कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या सहकार्याने घेऊ. त्याचप्रमाणे इकडे ज्येष्ठ फोटोग्राफर फाउंडर मेंबर म्हटलं पाहिजे असोसिएशनचे कुडाळकर साहेब आहेत, सावंत साहेब आहेत, कोरगावकर साहेब आहेत आणि आत्ता झालेले आमचे माझे अध्यक्ष राजेश गोयेकर यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि हा उद्घाटन कार्यक्रम या ठिकाणी संपला.